नमस्कार, मी डॉक्टर शरद देशमुख, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशलिस्ट म्हणजेच पोट व यकृत विकार तज्ज्ञ. मी नाशिक इथे प्रॅक्टिस करतो. आज आपण जाणून घेणार आहोत IBD बद्दल. IBD म्हणजे नेमकं काय? IBD म्हणजे इन्फ्लेमेटरी बाउल डिसीस, ज्याला मराठीमध्ये दाहक आतडी रोग असे म्हणतात. याचे प्रमाण वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये या आजाराचे सुमारे 50 ते 60 लाख रुग्ण आहेत आणि भारतातसुद्धा या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदलणारी लाईफस्टाईल आणि वेस्टर्नायझेशन ऑफ लाईफस्टाईल आणि रोजच्या जीवनामध्ये वाढणारा ताणतणाव. तर आता आपण जाणून घेऊया दाहक आतडी रोगाचे म्हणजेच IBDचे प्रकार किती. या प्रकारांमध्ये प्रामुख्याने अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रोन्स डिसीज यांचा समावेश होतो. अल्सरेटिव्ह कोलायटिस हा क्रोन्स डिसीजपेक्षा जास्त प्रमाणात भारतात आढळतो. अल्सरेटिव्ह कोलायटिस या आजारामध्ये मोठ्या आतड्यांची इन्व्हॉल्वमेंट होते. या आजाराची सुरुवात प्रामुख्याने गुद्धाशयातून म्हणजेच रेक्टमपासून सुरू होऊन हा आजार इतर कोलॉनपर्यंत पसरतो. यामध्ये आतड्यांना सूज येते, छोटे छोटे अल्सर होतात आणि फोडे येतात, त्यातून ब्लिडिंग होते. क्रोन्स डिसीज हा प्रामुख्याने पचन संस्थेच्या मुखापासून गुद्धाशयापर्यंत कुठेही होऊ शकतो आणि यामध्ये प्रामुख्याने छोट्या आतड्यांचा समावेश होतो. दाहक आतडी रोगाची लक्षणे काय काय असतात? दाहक आतडी रोगाचे रुग्ण प्रामुख्याने वारंवार संडासला जावे लागणे, ज्याला आपण अतिसार असे म्हणतो, संडासमध्ये रक्त पडणे, पोटात दुखणे, भूक लागणे, ताप येणे यासारख्या आणि शरीराची वाढ फुटणे यासारख्या लक्षणांसहित आमच्याकडे येतात. हे झाले इंटेस्टायनल मॅनिफेस्टेशन. या व्यतिरिक्त काही एक्स्ट्रा इंटेस्टायनल मॅनिफेस्टेशन असतात, जे म्हणजे जॉईंट पेन, ज्याला आपण संधिवात असे म्हणतो, त्वचा लाल होणे किंवा त्वचेला रॅश येणे किंवा डोळे लाल होणे, ज्याला आपण स्क्लेरायटिस किंवा युवायटिस असे म्हणतो. आणि या व्यतिरिक्त ब्लड लॉस झाल्यामुळे स्त्रियांमध्ये काही मासिक पाळीमध्ये बदल जाणवतो. IBD होण्याचे प्रमुख कारण काय? तर आधुनिक शास्त्रामध्ये बरेच संशोधन करण्यात आले, पण आपल्याला आत्तापर्यंत एक असे नेमके कारण IBD होण्यासाठी अजून कळालेले नाही. यासाठी भरपूर थेअरी मांडण्यात आल्या, ज्यामध्ये अनुवंशिकता ही काही 10 ते 12% रुग्णांमध्ये कारणीभूत असल्याचे कळाले. या व्यतिरिक्त प्रतिकार शक्तीमध्ये झालेला बदल, काही ल्युमिनेल बॅक्टेरियाज असतात, इंटेस्टायनल बॅक्टेरिया, यांची ॲलर्जी किंवा काही फूड पदार्थांना असणारी ॲलर्जी आणि काही सायकोलॉजिकल फॅक्टर्स या आजाराला रिस्पॉन्सिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. आणि लाईफस्टाईल चेंजेस या आजारासाठी कारणीभूत असले असे थेअरीजमध्ये सांगण्यात आले आहे. कम्प्लीट ब्लड काउंट आणि ESR, CRP यावरून आपल्याला त्या आजाराची सिव्हिरिटी कळते. आणि इतर काही तपासण्या जसे रेडिओलॉजिकल टेस्टिंगमध्ये अल्ट्रासोनोग्राफी, CT स्कॅन किंवा बेरेमिनिमा यासारख्या तपासण्यासुद्धा काही रुग्णांमध्ये उपयुक्त ठरतात. तर दाहक आतडी रोगासाठी सद्य परिस्थितीमध्ये काय काय उपचार उपलब्ध आहेत? यामध्ये प्रामुख्याने मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जिकल ट्रीटमेंट. मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे गोळ्या औषधी. जर मी जसे मी सांगितले की IBDचे रुग्ण हे यांना लक्षणे हे रिलॅप्स आणि रेमिशन या पॅटर्नमध्ये दिसतात, त्यामुळे या रुग्णांना कायमस्वरूपी गोळ्या औषधी घेणे खूप गरजेचे असते. आणि जवळपास 80% रुग्ण हे गोळ्या औषधीवर त्यांचा आजार नियंत्रित ठेवू शकतात आणि नॉर्मल लाईफ जगू शकतात. या औषधांमध्ये प्रमुख औषध जे आहे 5-ASA म्हणजेच मेसलेमाईन किंवा कंटेनिंग कंपाऊंड्स, जे घेतल्याने हा आजार बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतो. जर आजार सिव्हिअर असेल आणि रुग्णास वारंवार शौचास जावं लागत असेल, त्यामध्ये रक्त खूप प्रमाणात जात असेल, तर तो आजार आटोक्यात आणण्यासाठी काही वेळेस स्टिरॉईड्स किंवा इम्युनोसप्रेसन म्हणजेच अझॅथिओप्रिनसारखे मेडिसिन्स आपल्याला घ्यावे लागतात. आणि एकदा जर हा आजार कंट्रोलमध्ये आला, मेंटेनन्स थेरपी म्हणून आपल्याला 5-ASA कंपाऊंडचा वापर करता येतो. सध्या काही ॲडव्हान्स मेडिसिन मार्केटमध्ये अवेलेबल झाल्या आहेत, ज्यामध्ये ज्यांना आपण बायोलॉजिकल्स असे म्हणतो, ज्यामध्ये इन्फ्लिक्झिमॅब आणि ॲडॅल्युमॅब यासारखी महागडी औषधं आहेत,
जी आपली शरीराची इम्युनिटी कमी करून हा आजार कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मदत करतात. आणि दुसरी ट्रीटमेंट असते शस्त्रक्रिया, यामध्ये टोटल कोलेक्टोमी आणि आयलियल ॲनल पाउच ॲनेस्टमॉसिस जे 2 किंवा 3 टप्प्यांमध्ये ही शस्त्रक्रिया केली जाते. ही प्रामुख्याने ज्या रुग्णांचा आजार खूप सिव्हिअर आहे आणि त्याचे जीवास धोका आहे, किंवा काही या आजारामुळे काही रुग्णांमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स झाले आहेत, जसे आतडीला छिद्र पडणे, मोठ्या आतडीचा कॅन्सर, अशा वेळेस अशी सर्जरी करणे गरजेचे असते. आणि यामध्ये पूर्णपणे मोठी आतडी ही ऑपरेशन करून काढून टाकण्यात येते. पण जसे मी सांगितले की 10 ते 15% रुग्णांमध्येच अशा ऑपरेशनची गरज असते. तर IBD हा आजार पूर्णपणे बरा होतो का? जसे मी सांगितले की IBD हा आजार पूर्णपणे बरा होत नाही, त्याला आपण गोळ्या औषधीने आटोक्यात ठेवू शकतो. जर आपण गोळ्या औषधी बंद केलं तर हा आजार परत वाढण्याची शक्यता असते. तर मग आपल्याला हा आजार आटोक्यात ठेवण्यासाठी लाईफलाँग म्हणजे आयुष्यभर गोळ्या औषधी घेणं गरजेचे असते. तर रुग्णाचा आजार आटोक्यात आहे की नाही हे आपल्याला कसे कळते? तर रुग्णाचा आजार आटोक्यात असणे याला आम्ही रेमिशन असे म्हणतो. तर रेमिशन हे प्रामुख्याने 3 टाईपचे असते. पहिलं म्हणजे सिम्प्टोमॅटिक रेमिशन, दुसरं क्लिनिकल रेमिशन आणि तिसरं एंडोस्कोपिक रेमिशन. सिम्प्टोमॅटिक रेमिशनमध्ये रुग्णाची लक्षणं ही कमी झालेली असतात. रुग्ण हा नॉर्मल लाईफ जगत असतो, त्याच्या शौचामध्ये रक्त येत नाही आणि त्याला 1 किंवा 2 वेळेसच शौचास जावे लागते, याला आपण सिम्प्टोमॅटिक रेमिशन. आणि दुसरं असतं क्लिनिकल रेमिशन, ज्यामध्ये काही रक्ताच्या तपासण्या केल्या जातात, जसं ESR, CRP किंवा कालप्रोटेक्टिन, जे काही इन्फ्लेमेटरी मार्कर्स आहेत, हे जर नॉर्मल असतील तर त्याला आपण तो पेशंट क्लिनिकल रेमिशनमध्ये आहे असे म्हणतो. याशिवाय तिसरं म्हणजे एंडोस्कोपिक रेमिशन, ज्यामध्ये आम्ही रुग्णास 1 ते 1.5 वर्षानंतर ट्रीटमेंटवर असताना कोलोनोस्कोपी करायला सांगतो आणि आम्ही दुर्बिणीद्वारे हे बघतो की त्याच्या ज्या जखमा आहेत किंवा जे अल्सर आहेत आतडीमध्ये ते भरले आहेत की नाही. IBDच्या आजारामध्ये रुग्णाने काही पथ्य पाळणे गरजेचे आहे का? तर IBD असलेल्या रुग्णाने आहारात तेलकट तिखट पदार्थ खाऊ नये, दुधाचे सेवन टाळावे. त्याऐवजी रुग्ण छास किंवा दही घेऊ शकतो. तसेच वेदनाशामक औषधे म्हणजेच ॲसिक्लोफिनॅक, डायक्लोफिनॅकसारखे मेडिसिन घेऊ नये. धूम्रपान, तंबाखू, गुटखा याचे सेवन टाळावे, ज्यामुळे हा आजार वाढू शकतो आणि त्याचे रुग्णाची लक्षणं वाढू शकतात. सुरुवातीलाच आपल्याला सांगितले की भारतामध्ये या आजाराचे प्रमाण वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढलेला ताणतणाव. तर तणाव आणि या आजाराचा काही संबंध आहे का? तर असे आढळले आहे की तणाव किंवा स्ट्रेसमुळे या आजाराची लक्षणं वाढतात. तर शक्यतो अशा व्यक्तीने ज्याला IBD हा आजार आहे त्या व्यक्तीने ताणतणाव घेणे कमी करावे. त्याने मेडिटेशन किंवा रिलॅक्सेशन थेरपीज कराव्या, जेणेकरून त्यांचा स्ट्रेस कमी होईल आणि त्यांचा आजार वाढणार नाही. त्यामुळे IBD असणाऱ्या रुग्णांनी मेडिटेशन, योगासने, प्राणायाम किंवा स्ट्रेस फ्री राहणे हे त्यांना फायद्याचे ठरू शकते. शेवटी मी हे सांगू इच्छितो की ज्या रुग्णांमध्ये शौचामध्ये रक्त जाते त्या रुग्णांनी तो सिंपल मूळव्याद न समजता त्याचे योग्य निदान करावे आणि आपली ट्रीटमेंट घ्यावी. आणि ज्या रुग्णांना IBD म्हणजेच इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज आहे अशा रुग्णांनी आपल्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टरकडनं रेग्युलर ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे.